नमस्कार मित्रांनो, वाईपी अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघूया महसूल विभागामधील जी काही रिक्त पद आहे त्या संदर्भात एक माहिती आलेली आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून नवनवीन भरतीविषयक जे अपडेट असतील ते तुमच्याकडून नमीस होणार नाही. चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा मित्रांनो, या ठिकाणी जिल्ह्याच्या महसूल विभागामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा, आयुक्तांना दिले निवेदन, जिल्हा महसूल संघटनेचा पुढाकार. आता जिल्हा महसूल संघटनेची अशी मागणी आहे की जी रिक्त पद आहेत ती रिक्त पद तात्काळ भरण्यात यावी. त्यामध्ये कोणकोणती पद आहे तर कनिष्ठ लिपिक असेल, तलाठी असेल, कोतवाल असेल, ही जी पद आहे ही पद तात्काळ भरण्यात यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे. आता यवतमाळमधली ही न्यूज आहे. प्रशासनाचा कणा म्हणून ओळखल्या जात असलेल्या महसूल विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. या प्रकारात कार्यरत कर्मचाऱ्यावरती कामाचा ताण वाढण्यासोबतच दैनंदिन कामे प्रभावित होत आहे. हा प्रश्न जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने अमरावती विभागीय आयुक्ताकडे मांडून रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे. आता जी काही महसूल विभागातील रिक्त पदं आहे यवतमाळ जिल्ह्यामधील ती रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी अशा प्रकारची जी मागणी आहे ती मागणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेनं यवतमाळ या विभागीय स्तरावरती केलेली आहे. त्याचबरोबर फक्त एका यवतमाळमध्ये किती रिक्त पदं आहे तर 143 रिक्त पदं आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी 5, तहसीलदार 2, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी जे आहे त्याचं 1, नायब तहसीलदार 12, त्याचबरोबर कनिष्ठ लिपिक 18, गटकची त्याचबरोबर तलाठी 40 आणि कोतवाल 65 या संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात रिक्त पदामुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्याकडे एकापेक्षा अधिक पदाचा प्रभार वाढला आहे. आता यामध्ये जे काही मित्रांनो अधिक पदाचा कार्यभार जो आहे तो एका व्यक्तीकडे वाढलेला आहे, कारण भरती प्रक्रिया बऱ्याच दिवसापासून झालेली नाही आहे आणि कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे जी काही संघटना आहे महसूल कर्मचारी संघटना यांनी अशा प्रकारची जी मागणी आहे ती मागणी या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्याच्या तुटवड्यामुळे अनेकदा कार्यालयीन कामकाजाच्या वेळेपेक्षा अतिरिक्त वेळ बसून कामे पार पाडावी लागत आहे. त्याचबरोबर कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महसूल यंत्रणेतील जे अधिकारी आहे कर्मचारी आहे त्यांच्याकडील कामाव्यतिरिक्त नोडल अधिकारी, समन्वय अधिकारी यासारखी अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. म्हणजेच प्रत्येक पदाची जी जबाबदारी आहे त्यांच्याकडे एका एका व्यक्तीकडे 2-2, 4-4 लोकांची जी जबाबदारी आहे ती सध्या पार पाडण्याचं काम सुरू आहे. परंतु रिक्त जी पदं आहेत ती रिक्त पदं लवकरात लवकर भरण्यात यावी अशा प्रकारची मागणी सध्या जी काही महसूल कर्मचारी संघटना आहे त्यांच्याकडनं होत आहे. बघा, तर एका जिल्ह्यामध्ये जर एवढी पदं रिक्त असेल 143 तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती रिक्त पदं आहेत आणि हा रिक्त पदाचा जो तुटवडा आहे तो कधी भरणार की शासन झोपेचं सोंग घेत आहे हे सुद्धा कळत नाही, कारण भरती प्रक्रिया गरजेची आहे. महसूल विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, त्यानंतर आरोग्य विभाग असेल, पोलीस भरती असेल, या सर्व भरती प्रक्रिया ज्या आहे त्या घेणं गरजेचं आहे. परंतु शासन वेळोवेळी जो आहे तो कोरोनाचा बहाना समोर आणते आणि भरती प्रक्रिया लांबणीवर टाकत आहे. मध्यंतरी कोरोनाचा काळ थोडा कमी झाला होता त्यावेळेस भरती प्रक्रिया घेतली असती तर आतापर्यंत सर्व परीक्षा आणि सर्वांना जॉईनिंग सुद्धा मिळाली असती. तर बघा, एका जिल्ह्यामध्ये जर असा एवढ्या जागा रिक्त होत आहे तर बाकीच्या जिल्ह्यातही खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहे. त्यासाठी शासनाला एकच विनंती, आता थोडासा कोरोनाचा कहर जर कमी झाला तर लवकरात लवकर भरती प्रक्रिया त्यांनी सुरू करावी. नमस्कार मित्रांनो, MPSC ची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी या ठिकाणी लाईव्ह बॅचेस स्टार्ट झालेला आहे. यामध्ये प्रामुख्याने जे लाईव्ह बॅचेस आहे मित्रांनो, कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर PSI डिपार्टमेंटल एक्झाम जी की 23 एप्रिल 2021 पासून स्टार्ट झालेले आहे. याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवण्यासाठी या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स असेल, टेस्ट सिरीज असेल, त्याचबरोबर तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल आहे ते PDF स्वरूपात या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर लाईव्ह क्लासेसमध्ये तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही लाईव्हमध्ये विचारू शकता. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला बॅचमध्ये जर डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही YP Live हा कोड यूज करू शकता आणि यावरती तुम्हाला इन्स्टंट 10% डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर काही टेस्ट सिरीज असेल, फ्री क्लासेस असतील ते बघण्यासाठी तुम्हाला अनअकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे ते सर्वप्रथम डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर MPSC तुमचं जे गोल आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि YP Live हा कोड तुम्हाला एंटर करायचा. तुम्हाला फ्री क्लासेस असेल, फ्री टेस्ट सिरीज असेल, सर्व फ्री मटेरियल तुम्हाला YP Live हा कोड यूज केल्यानंतर त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. आणि ही जी बॅच सांगितली तुम्हाला बी डिपार्टमेंटल PSI ची त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर फीचं स्ट्रक्चर 1 महिना, 3 महिना, 6 महिना, 12 महिने, 24 महिने या ठिकाणी फी दिलेली आहे तुम्हाला. तर या ठिकाणची जी फी आहे या फीमध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट YP Live हा कोड यूज केल्यानंतर अवेलेबल होणार आहे. तर आजच तुम्हाला अनअकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि या संधीचा फायदा घ्यायचा.